कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ युवा नेते राजवीर नरके यांनी जोरदार प्रचार करून लोकसभा निवडणुकीमध्ये आपली सक्रियता दाखवली. करवीर तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रचार दौरे करत मतदारांशी राजवीर नरके यांनी संवाद साधला आणि मंडलिक यांना मतदान करण्याचं आवाहन केलं. महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ राज्यातील वरिष्ठ नेते कोल्हापुरात दाखल झाले होते. त्याचबरोबर स्थानिक नेतेही प्रचारात आघाडीवर होते. याशिवाय युवा नेते देखील प्रचाराची धुरा सांभाळताना दिसून आले. शिवसेना नेते माजी आमदार चंद्रदीप नरके आणि गोकुळ संचालक तसेच कुंभी बँकेचे अध्यक्ष अजित नरके यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते राजवीर नरके यांनी करवीर विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये भेटी देऊन घरोघरी जाऊन मतदार ज्येष्ठ नागरिक व महिला यांच्याशी संवाद साधला. यावेळी राजवीर नरके यांना ज्येष्ठ नागरिकांनी शुभाशीर्वाद देखील दिले. राजवीर नरके यांनी हळदी, वेतवडे, कळे, सांगरूळ, कुडित्रे, वाकरे, वडंगे यासह विविध गावांमध्ये झालेल्या सभांना उपस्थिती लावत तरुणांना मार्गदर्शन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली विविध विकासकामं आणि राबवलेल्या विविध योजनांचा लेखाजोगा मांडत तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट व्हावेत म्हणून प्राध्यापक संजय मंडलिक यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून आणूया असं आवाहन राजवीर नरके यांनी मतदारांना केलं. राजवीर नरके यांच्यासोबत योगेश आळवेकर, प्रणव पाटील ठाणेकर, अमर मेंगाने, अथर्व पाटील, दत्ता राऊत, दीपक मिसाळ, अमर पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. एकंदरीतच युवा नेते राजवीर नरके यांनी करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचार दौरे, सभांना उपस्थिती लावत मंडलिक यांच्या प्रचाराची धुरा सांभाळल्याचं दिसून आलं.